1918 साली ब्रिटिश सरकारने विकासासाठी आत्ताच्या श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. देशातून ब्रिटिश गेले मात्र 100 वर्ष उलटून देखील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या नाहीयेत. या संदर्भात श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील अकारी पीडित शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री यांच्याकडे अनेक वेळा लेखी देऊन देखील यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये. तर दुसरीकडे अकारी पीडितांच्या प्रश्नांसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली असताना देखील न्यायालयाचा अवमान करून राज्याच्या महसूल विभागाने जुन्या ई टेंडर धारकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नवीन ई टेंडर काढले. या सर्व प्रकारचा निषेध नोंदवण्याकरता श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव शेतीमाळा अंतर्गत असलेल्या शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, उंदीरगाव, वडाळा महादेव यासह 9 गावात अकार पीडित शेतकऱ्यांनी ई टेंडरची होळी करून निषेध नोंदवला आहे. ही जी शेतमाळ मंडळाची जमीन आहे, आकारी पडीत या शेतकऱ्यांची जमीन आहे, ही जमिनीचं वाटप करू नये, ही जमीन कोणाला कसवायला देऊ नये आणि म्हणून हायकोर्टाने स्टे दिलेला असतानासुद्धा ह्या राज्याच्या महसूल मंत्र्यांनी त्यांच्या बगलबच्चांना ह्या जमीन देण्याचा गाडाव त्यांनी रचला आणि आमच्या ह्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या तोंडातलं अन्नात माती कालवण्याचं काम ह्या शासनाने केलेलं आहे. आणि त्या जमिनीचं टेंडर 15 तारखेच्या आसपास त्यांनी काढलंय आणि ह्या जमीन यापूर्वीसुद्धा काही टेंडर गेलेले आहेत. खरं म्हणजे कोर्ट ऑफ कंटेम यामध्ये झालेला आहे. कोर्टाचा अवमानसुद्धा ह्या सरकारने केलेला आहे. एवढं निर्लज्ज सरकार खरं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळालं. आम्हाला असं वाटत होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये 2 महसूल मंत्रीपद आम्हाला मिळालं. आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की आमच्या जिल्ह्याला एवढं मोठं पद मिळतं आहे, परंतु हे पद मिळूनसुद्धा आमच्या शेतकऱ्याला त्याचा काही फायदा झाला नाही, काही उपयोग झाला नाही. आणि त्यांनी न्याय द्यायचा तर त्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला. ही मोठी शोकांतिका खरं म्हणजे आमच्या या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून या शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या जमिनी त्वरित परत द्याव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि म्हणून ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत आमची जमीन, आमच्या शेतकऱ्यांची जमीन आमच्या ताब्यामध्ये मिळत नाही, या शेतकऱ्याच्या ताब्यात मिळत नाही, तोपर्यंत मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन हे चालू राहणार आहे. भविष्यकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी होतील, जे जे आंदोलन होतील, त्याचे जे जे परिणाम होतील, ते सर्व परिणामाला जबाबदार शासन आणि महसूल खातं राहणार आहे.